गळदगा येथे पन्नास लाख रुपयांच्या रस्ता कामाचा शुभारंभ मंत्री शशिकला ज्ले यांचे प्रयत्न ग्रामस्थातून समाधान गळदगा तालुका येथील ग्रामपंचायत पासून दलित समाजात जाणाऱ्या मार्गावर मोठे मोठे खड्डे पडले असून या मार्गावरून ये जा करणे अत्यंत अवघड झाले होते त्यासाठी सदर रस्ता करण्याची मागणी करण्यात येत होती त्याची दखल घेऊन मंत्री शशिकला जल्ले आणि खासदार नानासाहेब जल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून सदर रस्त्यासाठी पन्नास लाख रुपये मंजूर करण्यात आले असून त्या कामाचा शुभारंभ मंत्री शशिकला जल्हे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले यामुळे दलित समाज बांधव आणि ग्रामस्थातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे ग्रामपंचायत माजी अध्यक्ष श्रीकांत बने यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले अनुराधा सदलगे प्रणिता पाटील सुमन तेलवेकर रूपा पुजारी शाराबाई कोटे आणि लक्ष्मीबाई परंजपे यांच्या हस्ते जे सी बी मशीनची पूजा करण्यात आले तर लक्ष्मण कोटे भरत नसलापुरे इरगोंड पाटील लक्ष्मण शिपुरे माळू पिसुत्रे अलगोंड पाटील आणि संजय खोत यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले मंत्री जल्ले यांनी कुदळ मारून कामाचा शुभारंभ केले यावेळी मंत्री जल्ले म्हणाले अनेक वर्षांपासून या रस्त्याची मागणी करण्यात येत होती त्यासाठी सातशे पासष्ट मीटर सी सी रस्ता करण्यात येणार आहे तर दोनशे मीटर गटार करण्यात येणार आहे काम अत्यंत दर्जेदार करण्यात येणार आहे त्यासाठी येथील कार्यकर्त्यांनी ती सहकार्य करून काम चांगले करून घ्यावे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले सदर काम ठेकेदार सोमेश पाटील यांना देण्यात आले असून काम लवकर करण्यात येणार असल्याने ग्रामस्थातून आणि दलित समाज बांधवातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे यावेळी श्रीकांत बन्ने मिथून पाटील राजू उपाध्ये अजित तहसीलदार शिवानंद खोत विनोद शास्त्री श्रावण आयोळे विजय तेलवेकर बाबासो जाधव उत्तम चौगुले चनगौडा पाटील बाबासो कुनोरे शिवानंद गिंडे विश्वनाथ तहसीलदार बाळू सदलगे सुशांत पाटील मिथून कांबळे आदीसह दलित समाज बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते घन सरकार मंत्री ಎಸ್ ಸಿ ಪಿ ಯೋಜನೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಐವತ್ತು ಲಕ್ಷದ ಅನುದಾನದಲ್ಲಿ ಒಂದು ನಮ್ಮ ಹದಟ್ಟಿ ರಸ್ತೆಯಿಂದ ಎಸ್ ಸಿ ಕಾಲನಿವರೆಗೆ ಈ ರಸ್ತೆ ಉದ್ಘಾಟನೆಗೆ ಬಂದಂಥ ನಮ್ಮ ನನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ